बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघणार आहे व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी. दशांश अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी आपण बघितलेला आहे, बरोबर आहे. आता आपण व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी कसा काढायचा हे बघणार आहे. यासाठी तुम्हाला दोन फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. त्याच्यामधला पहिला फॉर्म्युला असा आहे, व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी, व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी आपल्याला काढावा लागेल. तर आधी त्या व्यवहारी अपूर्णांक म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याला अंश असतो आणि छेद असतो. तर व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी काढताना आधी अंशाचा लसावी काढून घ्यायचा, अंशाचा लसावी, आणि त्याला अपॉन किंवा छेदामध्ये छेदाचा मसावी. या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या की आपल्याला त्या अपूर्णांकाचा, व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी मिळेल. आणि दुसरा फॉर्म्युला आहे व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी बरोबर. याच्या एक्झॅक्ट अपोजिट अंशाचा मसावी अपॉन छेदाचा लसावी. हे दोन फॉर्म्युले वापरून आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी आणि व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी काढता येतो. ठीक आहे, आधी तुम्हाला जे व्यवहारी अपूर्णांक दिलेले असतात त्या व्यवहारी सर्व व्यवहारी अपूर्णांकाचे अंश कन्सिडर करायचे, त्या अंशाचा लसावी आणि मसावी काढून घ्यायचा कारण तो आपल्याला लागणार आहे, आणि मग छेद घ्यायचे, छेदाचा लसावी आणि मसावी काढून ठेवायचा, आणि मग या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या की तुम्हाला उत्तर मिळते. ठीक आहे, आणि अशा उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेले ज्या संख्या असतात किंवा जे अपूर्णांक असतात ते फार मोठे नसतात, तुम्हाला तोंडी लसावी आणि मसावी जनरली काढता येतो. ठीक आहे, आपण आता काढून बघू. बघा आता 2/7 आणि 6/11 आपल्याला यांचा काय काढायचा आहे, लसावी आणि मसावी काढायचा आहे. आपण आधी काय करणार, अंश जे आहेत या अंशांचा लसावी आणि मसावी काढणार, लसावी आणि मसावी. आधी आपण अंशाचा लसावी किती आहे आणि मसावी किती आहे तो काढून घेणार, नंतर छेदाचा लसावी किती आहे आणि मसावी किती आहे तो काढून घेणार. ठीक आहे, मग आता अंशामध्ये 2 आणि 6 आहेत, मग यांचा लसावी काय येणार आहे. 2 आणि 6 पाड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे एक संख्या दुसऱ्या संख्येची विभाज्य संख्या आहे, आणि अशा वेळेला ती विभाज्य संख्याच त्यांचा लसावी असतो, आणि म्हणून 2 आणि 6 लसावी 6 येणार, आणि यांचा मसावी काय येणार, तर 2 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे अंशाचा लसावी आणि मसावी काढला आपण, आता छेदाचा, आता आपण छेदाचा विचार करू. 7 आणि 11 छेदाचा लसावी काय येणार. बघा 7 आणि 11 दोन्हीही मूळ संख्या आहेत, आणि तुम्हाला माहिती आहे मूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो, म्हणून 11 × 7 = 77 हा येणार लसावी 7 आणि 11 या छेदांचा, आणि त्यांचा मसावी मूळ संख्या आहेत त्यामुळे त्यांचा मसावी काय येणार 1. मग आता अंश आणि छेद यांचा लसावी मसावी आपण काढून घेतला, आता आपण फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकणार. व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी बरोबर माहिती आहे तुम्हाला काय अंशाचा लसावी, मग अंशाचा लसावी किती आहे 6 वाटलं तर आपण इथे पहिलं उदाहरण लिहिणार अंशाचा लसावी अपॉन छेदाचा मसावी, आणि मग हे काय येणार अंशाचा लसावी किती आहे आपला 6, आणि म्हणून इथे 6 छेदाचा मसावी किती आहे 1, म्हणजेच आपला व्यवहारी अपूर्णांकाचा 2 सप्तमांश आणि 6 अकरांश यांचा जो लसावी आहे तो किती आला 6 आला. आता आपण सेम मसावी काढणार, मसावी मसावी बरोबर काय येणार अंशाचा मसावी अपॉन छेदाचा लसावी.
मग आपण काढलेला आहे अंशाचा मसावी, अंशाचा मसावी किती आहे दोन, आणि छेदाचा छेदाचा लसावी, छेदाचा लसावी किती आहे सत्याहत्तर, आणि म्हणून हेच आपलं काय असणार ॲन्सर असणार, ठीक आहे. आणि म्हणून या व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी सहा आहे आणि मसावी दोन छेद सत्याहत्तर आहे. बघा आता हे उदाहरण आपण सोडवणार. आधी आपण लसावी आणि मसावी काढून घेणार अंश आणि छेदाचा. अंश अंशाचा लसावी म्हणजे दोन चार आणि पाच यांचा आपण लसावी काढणार. तोंडी काढता येतं तुम्हाला वीस यांचा लसावी येणार, कारण दोनच्या पाड्यामध्ये वीस आहेत, चारच्या पाड्यामध्ये वीस आहेत आणि पाचच्या पाड्यामध्ये वीस आहेत, बरोबर. तर हा सर्वात लहानात लहान कॉमन संख्या आहे तिन्हीच्या पाड्यामध्ये येणारी, म्हणून हा त्यांचा लसावी झाला. आणि यांचा मसावी बघा दोन्ही मूळ संख्या आहे, पाच ही मूळ संख्या आहे, बरोबर आहे. आणि म्हणून यांचा मसावी किती येणार एक. त्याच्यानंतर छेद, छेदाचा विचार करू आपण आता लसावी आणि मसावीचा. छेदामध्ये तीन नऊ आणि सहा आहेत, तर यांचा लसावी किती येणार बघा यांच्या पाड्यामध्ये येणारी कॉमन संख्या नऊ सहाच्या पाड्यामध्ये येत नाहीत पण तीनच्या पाड्यामध्ये येतात, मग आपण अठरा घेणार. मग तीनच्या पाड्यामध्ये अठरा आहेत, सहाच्या पाड्यामध्ये पण अठरा आहेत आणि नऊच्या पाड्यामध्ये पण अठरा आहेत, म्हणजे अठरा ही लहानात लहान कॉमन विभाज्य संख्या आहे. आणि म्हणून यांचा लसावी जो आहे छेदांचा तो येणार अठरा, ठीक आहे. आता मसावी काढणार आपण. बघा मोठ्यात मोठा कॉमन विभाजक कोणता यांच्यामध्ये तीन, बरोबर आहे. तीनपेक्षा मोठ्या संख्येने तिन्हीला भाग जातो का, नाही जात. तीन ही सर्वात मोठ्यात मोठी संख्या आहे आणि म्हणून यांचा मसावी किती येणार तीन येणार. आता आपल्याला लसावी काढायचा आहे या व्यवहारी अपूर्णांकाचा. मग व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी बरोबर तुम्हाला माहिती आहे, आता आपण फॉर्म्युला लिहिणार नाही, ठीक आहे, डायरेक्ट किमती टाकणार आहे. लसावी बरोबर काय अंशाचा लसावी, मग अंशाचा लसावी किती आहे वीस भागेला छेदाचा मसावी, छेद छेदाचा मसावी किती आहे तीन, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. नंतर मसावी, मसावी बरोबर अंशाचा मसावी, अंशाचा मसावी किती आहे एक भागेला छेदाचा लसावी तो किती आहे अठरा, हे आपलं उत्तर. बघा आता हे उदाहरण सोडून बघू आपण. आधी आपण लसावी काढू अंशाचा आणि छेदाचा, लसावी मसावी, ठीक. ह्या किमती आपल्याला फॉर्म्युल्यात टाकायच्या असतात आणि म्हणून आपण तो आधी काढून घेऊ अंश. आता बघा अंशामध्ये काय आहे तीन सहा आणि नऊ, ठीक, यांचा लसावी अर्थातच किती येणार अठरा येणार, तिन्हीच्या पाड्यामध्ये येणारी लहानात लहान कॉमन संख्या अठरा, ठीक. तीन सहा आणि नऊ यांचा जो मसावी आहे तो काय येणार तीन, कारण ही मोठ्यात मोठी संख्या आहे, ठीक आहे, की जिने सहालाही भाग जातो तीनलाही भाग जातो आणि नऊला पण भाग जातो. आता आपल्याला काय काढायचं आहे छेद, या छेदाचे छेदाचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे. आता छेदामध्ये चार सात आणि आठ आहे, ठीक आहे, त्यामध्ये सात हा मूळ संख्या आहे, त्यामुळे या दोघांचा गुणाकार करून बघायचा. साती आठी छप्पन येतात आणि तुम्हाला माहिती आहे की सातच्या पाड्यामध्ये तर छप्पन आहेत, आठच्यामध्ये तर आहेतच, पण चारच्या पाड्यामध्ये सुद्धा छप्पन आहेत किंवा चारनेसुद्धा छप्पनला भाग जातो आणि म्हणून छप्पन हा काय आला या छेदाचा लसावी आला. आणि आता यांचा मसावी मूळ संख्या असल्यामुळे इथे मसावी काय येणार एक येणार, ठीक, कारण बाकी कोणती संख्याच नाही आहे मोठ्यात मोठी की जिने भाग जाणार म्हणून. ओके, आता लसावी काढायचा. व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी, अंश आहे त्यांचा लसावी आहे अठरा भागेला छेदाचा मसावी, छेदाचा मसावी आहे एक, म्हणजे हे उत्तर येणार आपलं अठरा. नंतर आता मसावी, मसावीमध्ये काय येणार व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी, अंशाचा मसावी किती आहे आपला तीन भागेला छेदाचा लसावी तो आहे छप्पन, ठीक, आणि मग आता इथे भाग जात नाही हेच आपलं उत्तर असेल अशा प्रकारे. तर व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी मसावी कसा काढायचा हे लक्षात आलं असेल तुमच्या. आधी अंशाचा लसावी मसावी काढून ठेवायचा, छेदाचा लसावी मसावी काढून ठेवायचा आणि मग फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या की तुम्हाला उत्तर मिळते.
आता आपल्याला लसावी आणि मसावीवरचे शाब्दिक उदाहरण बघायचे आहेत. बघा, लसावी आणि मसावी यांच्यामधील संबंध काय असतात, म्हणजे लसावी आणि मसावी यांच्यामधले जे संबंध आहेत त्याच्यावरचा एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपल्याला लसावी मसावीवरचे शाब्दिक उदाहरणं जी आहेत ती आपल्याला सोडवता येतात. बघा, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणेला मसावी. मग ह्या दोन संख्या कोणत्या, ज्या दोन संख्यांचा तुम्हाला लसावी दिलेला असेल आणि मसावी दिलेला असेल त्या दोन संख्यांचा जर गुणाकार केला आणि त्या दोन संख्यांचा लसावी आणि मसावीचा गुणाकार केला तर ते काय असतात, सारखे असतात. असं लसावी मसावी आणि त्या संख्यांमधलं रिलेशन आहे, ठीक आहे, त्याच्यामधला संबंध आहे. मग आता यावरून तुम्हाला आणखीनही दोन फॉर्म्युले तयार करता येतात, म्हणजे तुम्हाला त्या ज्या दोन संख्यांचा लसावी तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे, त्या तो लसावी तुम्हाला दिलेला असेल आणि त्या दोन संख्या दिलेल्या असतील तर त्याचा मसावी पण काढता येतो. किंवा लसावी आणि मसावी दिलेला असेल, एखादी संख्या दिलेली नसेल तर ती राहिलेली संख्यासुद्धा आपल्याला काढता येत असते. मग या फॉर्म्युल्यावरूनच दुसरा फॉर्म्युला तयार होतो. बघा, लसावी बरोबर काय येणार, हा मसावी याला भागेला येणार, म्हणजे जिथे काय होणार, दोन संख्यांचा गुणाकार भागेला मसावी. सेम असाच तुम्हाला तिसरा फॉर्म्युला तयार करता येईल. मसावी काढायचा असेल तर लसावी इकडे छेदामध्ये जाणार. मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार भागेला लसावी. तर हे फॉर्म्युले वापरून आपल्याला शाब्दिक उदाहरणं बऱ्यापैकी सोडवता येतात. आणखीनही वेगळे फॉर्म्युले आहेत, ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे. आता इथे दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे ज्या दोन संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्यांचा लसावी किंवा मसावी दिलेला आहे त्या दोन संख्या, मग त्यात तुम्ही पहिली संख्या दुसरी संख्या असे लिहिता येईल. किंवा बऱ्याच वेळेला दोन संख्यामधील पहिली संख्या ही आहे, दुसरी संख्या काढायची असते, मग इथे दोन संख्यांचा गुणाकार घेताना जी संख्या दिलेली आहे ती घ्यायची आणि जी दिलेली नाही ती एक्स कन्सिडर करायची आणि मग या बाकीच्या किमती दिलेल्या असतात, एक्सची किंमत तुम्हाला काढता येते. तर अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत ती सोडून बघू आपण आता. पाठ करण्याची गरज नाही, हा एक फॉर्म्युला पाठ असला की दोन फॉर्म्युले त्यावरूनच तुम्हाला डिराईव्ह करता येतात किंवा त्यापासूनच ते तयार होतात. बघा, आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. 15 आणि 21 यांचा लसावी 105 आहे तर मसावी किती, ठीक आहे. काय करता येईल आपल्याला, तुम्हाला माहिती आहे आपल्याला लसावी दिलेला आहे, मसावी काढायचा आहे. मग आपण जो फॉर्म्युला बघितला होता तो फॉर्म्युला काय, मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. मग ह्या त्या दोन संख्या आहेत आणि म्हणून यांचा गुणाकार करणार आपण. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण फक्त किमती टाकलेल्या आहेत, मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार भागेला लसावी. मग ह्या त्या दोन संख्या आहेत की ज्यांचा लसावी 105 आहे, मग त्या दोन संख्यांचा गुणाकार घेतला आपण आणि छेदामध्ये लसावी 105 आपल्याला दिलेला आहे, ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला त्या मसावी मिळणार आणि मग भाग देता येतो आपल्याला. किंवा 21 भाग द्या 15 दिल्यापेक्षा, ठीक आहे. 21 एक 21 आणि 21 5, ठीक आहे, 105, पुन्हा 5 एक 5 आणि 5 3 15, म्हणजेच काय उत्तर मिळतं आपल्याला, 3 एक 3 1 म्हणजेच 3, म्हणजेच याचा मसावी किती येतो, 3 येतो. एवढं सिम्पल आहे. बघा, आता नंतरचं उदाहरण सोडवू आपण. 96 आणि 144 यांचा मसावी आपल्याला दिलेला आहे, तो 48 आहे आणि आपल्याला आता काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे. आधीच्या उदाहरणामध्ये आपण मसावी काढला होता, ठीक आहे. आता बघा, माहिती आहे तुम्हाला फॉर्म्युला की लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार, म्हणजेच आपल्याला दिलेल्या दोन संख्या आहेत 96 आणि 144, छेदामध्ये घेणार मसावी, त्यांचा मसावी आपल्याला 48 दिलेला आहे. झालं 48 एक 48 दुने 96 आणि जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 144 दुने किती येणार, 288. हा काय असेल आपला, लसावी असेल.
बघा आता हे उदाहरण आपल्याला बघायचं आहे. दोन संख्या 12x आणि 14x असून त्यांचा मसावी 8 आहे. मसावी आपल्याला दिलेला आहे त्या दोन संख्यांचा 8 आणि त्यांचा लसावी दिलेला आहे आपल्याला 336. लसावी 336 आहे. तर x बरोबर किती, या x ची किंमत काय असेल हे आपल्याला काढायचे आहे. मला इथे तो फॉर्म्युला वापरता येईल, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. मग दिलेल्या दोन संख्या कोणत्या आहेत, 12x आणि 14x. मग आपण त्या दोन संख्यांचा गुणाकार करणार. 12x गुणेला 14x म्हणजे हा झाला दोन संख्यांचा गुणाकार, आणि हा कशाच्या बरोबर असतो, त्या संख्यांचा लसावी आणि मसावी यांच्या गुणाकाराबरोबर. आणि म्हणून इथे मसावी 8 आणि त्याला गुणेला यांचा लसावी लिहिणार आपण 336. ठीक आहे, मग हा गुणाकार जर तुम्ही केला तर तो येतो 168. बरोबर आहे ना, बारचू करते 168 एक्स स्क्वेअर बरोबर हा गुणाकार केला आपण. बघा बरेच विद्यार्थी काय करतात, इथे 168 एक्स करतात. ठीक आहे, ते चुकणार. 12 आणि 14 गुणाकार करायचा, एक्स आणि एक्सचा पण गुणाकार करायचा, तो एक्स स्क्वेअर येणार. आणि इकडे काय असणार, अर्थातच 8 × 336 हा गुणाकार करत बसायचा नाही, कारण त्याला भाग तुटत असतो. मग एक्स स्क्वेअर बरोबर 8 × 336 आणि भागेला काय येणार, 168. ठीक, आणि मग इथे भाग जातो बघा, 168 एक 168 आणि 168 दुने 336. आणि मग हा एक्स स्क्वेअर बरोबर आपल्याला मिळतात 8 × 16. आणि मग एक्स स्क्वेअर बरोबर 16 आहे, तर याचा अर्थ एक्स बरोबर किती असणार, 4. आणि आपल्याला एक्सचीच किंमत त्यांनी विचारलेली आहे. मग एक्सची किंमत किती येणार, 4. आणि याच्यानंतर त्या संख्या कोणत्या असं जर विचारलं, तर इथे 4 आणि इथे 4 टाकाव्या लागतील आणि त्यांचा गुणाकार करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे 12 × 4 अशा प्रकारे त्या संख्या येणार. नाही तर मग इथे 4 आणि इथे 4 टाकायचा म्हणजे 124 आणि 144 असं नाही. ठीक आहे, त्या संख्या कोणत्या आहेत, तर मग पहिली संख्या काय येणार, 12x. मग 12 × x अशी आपल्याला किंमत टाकून त्याप्रमाणे त्या संख्यासुद्धा काढता येतील. ठीक आहे, पण इथे आपल्याला एक्सचीच किंमत विचारली म्हणून आपण एक्सचीच किंमत काढली, एक्स बरोबर 4. बघा आता हे उदाहरण सोडवू आपण. दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. दोन संख्या आहेत, त्यांचा जो मसावी आहे तो त्यांच्या लसावीच्या 1/6 पट आहे. ठीक आहे, मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. आणि जर मसावी 15 असेल, किंवा जर मसावी 15 आणि त्यातली एक संख्या 45 असेल, तर दुसरी संख्या कोणती हे आपल्याला काढायचं आहे. बघा आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे, त्यांनी मसावी 15 दिलेलं आहे, आणि म्हणून आपण काय करणार, मसावी 15 घेणार. आणि आपल्याला काय सांगितलं की मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. मग काय करणार आपण, इथे 1/6 गुणेला लसावी. ठीक, हा बरोबर काय घेणार, मसावी 15. मसावी हा मसावी आहे लसावीच्या 1/6 याच्या बरोबर आहे. ठीक, आता यावरून आपल्याला लसावी काढता येईल. मग इथे लसावी बरोबर काय येणार, लसावी बरोबर हे 15 असेच राहणार, आणि हे 1/6 इकडे गेल्यानंतर 6/1 होणार, आणि मग 15 × 90 हा आपल्याला काय मिळणार, लसावी. मग आता तुम्हाला माहिती आहे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणेला मसावी. मग आपल्याला एक संख्या दिलेली आहे, ती आहे 45. दुसरी संख्या आपण कन्सिडर करणार एक्स, आणि बरोबर लसावी किती काढला आहे आपण, 90, आणि गुणेला मसावी किती दिलेला आहे, 15. आणि मग एक्स म्हणजे आपली काय असणार, दुसरी संख्या असणार. ठीक आहे, दुसरी संख्या आपण एक्स कन्सिडर केली, आणि मग एक्सची किंमत काढायची, 90 × 15/45. 45 × 1 = 45, 45 × 90, आणि एक्स बरोबर काय येणार, 15 × 30, म्हणजे दुसरी संख्या किती आहे आपली, 30 आहे. मसावी दिलेला आहे, मसावी हा लसावीच्या 1/6 आहे, म्हणून लसावीच्या 1/6 बरोबर मसावी घेतला आपण, आणि यावरून आपल्याला लसावी मिळाला.
आणि हे फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. मग एक संख्या आपण लिहिली दिलेली आहे आपल्याला आणि दुसरी आपण एक्स कन्सिडर केली आणि त्या एक्सची आपण किंमत काढली.